महाबळेश्वरला गेलं की तिथे एल्फिस्टन पॉईंट अशी इंग्लिश नावं असलेली पर्यटन स्थळ आपल्याला पाहायला मिळतात आता ही नावं इंग्रजांवरून ठेवली गेली आहेत का हे काही वेगळं सांगायला नको पण महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आलं ते एका छत्रपतींमुळे नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलभीड साताऱ्याचे छत्रपती हे मराठ्यांच्या साम्राज्याचे खरे धनी राजाराम महाराज आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज वंश परंपरेने साताऱ्याच्या गादीवर होते शंभूपुत्र शाहू महाराज गेल्यानंतर पेशवाईचं महत्व वाढलं आणि मराठा साम्राज्याच्या कारभाराची सूत्र त्यांच्या हाती एकवटली गेली सन सतराशे त्र्याण्णवच्या सुमारास छत्रपती प्रताप सिंहांचा जन्म झाला साताऱ्याचे छत्रपती दुसरे शाहू सन अठराशे आठ च्या सुमारास मृत्यू पावल्यानंतर लहान वयातच प्रतापसिंह छत्रपती झाले त्यांच्या मातोश्रींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कारभार सुरू केला या काळात छत्रपती आणि पेशवे यांचे संबंध चांगले नव्हते सातारकरांकडून काही मंडळी पेशवाईच्या विरोधात बंड करत होती त्यांचा बंदोबस्त करून पेशव्यांनी अल्पवयीन प्रतापसिंह महाराजांना एक प्रकारे कैदेतच ठेवलं पुढे मराठा आणि इंग्रज यांच्यात युद्ध होऊ लागली होळकरांचं संकटही डोक्यावर होतं दुसऱ्या बाजीरावांनी छत्रपतींनी इंग्रजांची मदत घेऊ नये म्हणून त्यांना वासोट्याच्या किल्ल्यावर हलवलं आणि त्यांच्या हितचिंतकांची तुरुंगात रवानगी केली पुढे अठराशे सतराच्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला या पराभवानंतर बाजीराव पेशवे पळाले आणि छत्रपती इंग्रजांच्या हाती सापडले सन अठराशे अठरा ला मराठ्यांचा संपूर्ण पराभव करून इंग्रजांनी पेशवाई बुडवली मराठ्यांवर विजय मिळवण्यात मुंबईचा गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनचा मोठा हात होता हा गव्हर्नर मोठा हुशार होता महाराष्ट्रात छत्रपतींच्या घराण्याचं किती महत्व आहे हे त्याला ठाऊक होतं त्याने मग प्रतापसिंह महाराजांशी तह केला आणि सातारा गादीचं पुनरुत्थान केलं पंधरा सप्टेंबर अठराशे एकोणीस रोजी कंपनी सरकारने करार करून छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सातारा आणि आसपासच्या चौदा पेट्यांचं राज्य दिलं त्यात नीरा आणि वारणा या नद्यांमधल्या मुलखाचा समावेश होता छत्रपतींनी ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार कारभार चालवावा असं ठरलं छत्रपतींनी परकीय सत्तेशी पत्र व्यवहार करायचा नाही ठरवून दिलेल्यापेक्षा स्वतःची शिबंदी वाढवायची नाही अशा अटी इंग्रजांनी तहामध्ये टाकल्या होत्या हा ग्रँड डफ साताऱ्यात तीन वर्ष होता या काळात त्याने राज्यकारभारात मदत तर केलीच शिवाय त्याने मराठा रियासतीचा सगळा इतिहास धांडुळून काढला इंग्लंडला परत गेल्यावर त्याने हा सगळा इतिहास लिहून काढला त्याच्यानंतर साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट म्हणून कॅप्टन रिक्षची नियुक्ती झाली सातारा आणि आजूबाजूचा प्रदेश या छोट्याशा राज्यातही छत्रपतींनी सुधारणा करण्यास सुरुवात केली अनेक इंग्रज अधिकारी हे भारतीय हवामानाशी जुळवून घेताना आजारी पडत असत त्यांना थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची ओढ असायची एकदा बोलता बोलता छत्रपतींनी जावळी खोऱ्यात असलेल्या पुरातन महाबळेश्वर क्षेत्राचा उल्लेख इंग्रजांपाशी केला प्रतापसिंह महाराजांनी केलेल्या महाबळेश्वरच्या सृष्टी सौंदर्याचं वर्णन ऐकल्यावर कर्नल लॉडविक याने अठराशे चोवीस मध्ये या भागाची पायी फिरून पाहणी केली त्याने ब्रिक्स इथे सॅनिटोरियम उभारता येऊ शकत असं सा सांगितलं आणि अठराशे सव्वीस मध्ये जनरल ब्रिक्सने तिथे कुटी उभारली छत्रपतींनी इंग्रजांना सातारा ते महाबळेश्वरला जाणारा रस्ता बांधून दिला हा रस्ता झाल्यानंतर महाबळेश्वरला जाणारी वर्दळ वाढू लागली पुढे महाराजांनी हाच रस्ता वाढवून प्रतापगडापर्यंत नेला त्यामुळे इथून कोकणात उतरणं सोपं झालं मग मुंबईचा गव्हर्नर सर जॉन मॅल्कम महाबळेश्वरला आला તેને તિથે યુરોપીય કરતા એક રુગણાલે બાંધલું या सर मॅल्कमच्या स्मरणार्थ छत्रपतींनी महाबळेश्वरला मालकम पेठ बसवली आणि महाबळेश्वर क्षेत्र विकसित करण्यास सुरुवात केली खर तर आग्रह होता की या पेठेला प्रतापसिंह नाव द्यावं पण छत्रपतींनी त्याला आदरपूर्वक नकार दिला महाबळेश्वरला कोळी धनगर धावड आणि कुळवाडी या मोर्च्या जमाती होत्या पुढे इंग्रजांनी चिनी आणि मलाई कैदी ठेवण्याकरता तिथे एकशे वीस कैदी राहतील एवढा कैदखाना बांधला या चिनी कैद्यांनी बटाट्याची आणि विलायती भाजीपाल्यांची लागवड उर्जितावस्थेत आणली सरकारकडून भाजीपाला उत्पादनात चिनी गुन्हेगारांचा उपयोग करून घेण्यात येऊ लागला आणि काही काळातच एक प्रसिद्ध गिरीस्थान म्हणून मालकम पेठ भरभराटीस आहे एकोणीसशे एकोणतीस साली झालेल्या एका करारात गव्हर्नर मॅल्कम याने गिरीस्थान महाबळेश्वरची जागा साताऱ्याच्या महाराजांकडून दुसऱ्या एका जागेच्या मोबदल्यात घेतली या करारानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामी मानल्या जाणाऱ्या भवानी मातेच्या मंदिराचा आणि प्रतापगडाचा ताबा सातारच्या छत्रपतींकडे आला मालकम पेठेची स्थापना झाल्यानंतर डॉ मरे यांनी महाबळेश्वरच्या विकासातला पहिला रस्ता पेट ते एल्फिस्टन पॉइंट पर्यंत तयार केला मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांच नाव या पॉइंटला देण्यात आलं कृष्णा कोयना या नद्यांचा उगम असलेलं हे ठिकाण इंग्रजांना प्रचंड आवडलं फक्त रुग्णच नाही तर इतर ब्रिटिश अधिकारी सुद्धा इथे हवा पलट करण्यासाठी येऊ लागले पुढच्या शंभर वर्षात तिथल्या आर्थर सीट केट्स पॉइंट सिंदोला विल्सन पॉइंट क्षेत्र महाबळेश्वर वेण्णा लेक लिंगमळा धबधबा सूर्यास्ताचे बॉम्बे पॉइंट अशा अनेक जागा प्रसिद्ध झाल्या दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वरच्या भेटीला येऊ लागले आजही महाबळेश्वर भारतातलं सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे प्रत्येक इंग्रजाने आपल्या आठवणी जोडून महाबळेश्वरच्या पर्यटनाच्या पॉइंटची नावं फेमस केली मात्र दुर्दैव म्हणजे ज्या छत्रपती प्रताप सिंह महाराज यांचा हे शहर बसवण्यात सिंहाचा वाटा आहे त्यांच्या नावे एक बाग सोडल्यास कोणतंही स्मृतीस्थान नाही महाबळेश्वर वसवण्यात मदत करणाऱ्या या छत्रपतींचं कौतुक गव्हर्नर मॅल्कमने इंग्लंडच्या राणीपर्यंत केलं होतं मात्र पुढच्या काळात छत्रपतींचे कंपनी सरकारशी इंग्रज अधिकाऱ्यांशी खटके उडू लागले स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधन आता बोचू लागली अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू असा तिढा त्यांना या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला तेव्हा त्यांना गादीवरून दूर करून त्यांची रवानगी काशीला केली गेली तेव्हा आपला स्वामीनिष्ठ वकील रंगो बापूजी यास आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला पाठवलं राज्य जाईल अशी धमकी कशाला देता मी राज्याची हाव कधीच धरली नाही असं बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिलं होतं पण अखेर चौदा ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस रोजी प्रतापसिंह भोसले यांचं निधन झालं निधनानंतर त्यांच्या काही वारसांना इंग्रजांनी गादीवर बसवलं परंतु पुढे दत्तक वारस नामंजूर करून अठराशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास सातारचं राज्य खालसा करण्यात आलं तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका